ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा करंची महापालिकेस आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावण्यास प्राधान्य क्रम सुधाकर देशमुख नगरपालिका व महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये काही मूलभूत फरक आहेत जिल्हा अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेले अधिकार हे आयुक्तांना असल्याने अनेक विकास कामांच्या मान्यता निधी याचा निपटारा महानगरपालिकेच्या पातळीवर होणार असल्याने कामकाजात गतिमानता येईल नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा व विकास कामांचा निपटारा करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेस आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावण्यास प्राधान्यक्रम ठरणार असल्याचे नूतन प्रशासक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी सांगितलं शुक्रवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला प्रशासन अधिकारी देशमुख म्हणाले नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर अनेक नियम व कायद्यांमध्ये बदल होत असतो ते आस्थापनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी नवीन आस्थापना आराखडा मंजूर करावा लागेल त्यासाठीची कार्यवाही तातडीने सुरू केली आहे यापुढे कोल्हापूर सांगली महानगरपालिकेप्रमाणे सर्व नियम हे इचलकरांजी महापालिकेस महानगरपालिकेस लागू झालेले आहेत महानगरपालिकेवर यापुढे शासनाच्या नगरविकास विभागाच्या संचालकांचे नियंत्रण असणार आहे कायद्यानुसार असून पंचवीस लाखांपर्यंत खर्चाचा अधिकार आहे अनेक प्रकरणांची निर्घ स्थानिक पातळीवर करता येणार आहे तर तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार हे नगर अभियंत्यांना प्राप्त होणार आहे चतुर्थ वार्षिक कर आकारणीप्रमाणे घरफाळा व पाणीपट्टी वाढ झाली असून महानगरपालिका झाल्यानंतर यामध्ये वाढ होणार नाही पण शहरातील प्रत्येक मालमत्तेची कर विभागणीत नोंद व प्रत्यक्षातील क्षेत्रफळ व अन्य बाबी पारदर्शक पारदर्शकपणे तपासल्या जातील तसेच अवैध नळ कनेक्शनही शोधून त्या प्रमाणात घरपाळा व पाणीपट्टी आकारण्याचे नियोजन असल्याचे प्रशासन अधिकारी देशमुख यांनी सांगितले महानकर इचलकरांची हून निखिल भिसे